नमस्कार, मी आज दाखवणार आहे भरलेले वांगी. आपण वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आता आपण असे देठ काढून घेतलेत त्याचे, तर ते कापून घेऊया. असे कापायचे, आपण ह्यात मीठ भरून घेऊया. हे बाकी जे कापून ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी हे कापले, ह्यात मीठ असं भरून घेऊया. सगळ्याला असं मीठ लावून ठेवायचं, किमान अर्धा तास मुरले पाहिजेत. मीठ मुरलं की वांगे पटकन शिजतात. तर वांग्यांना मीठ लावून झालेलं आहे, ते अर्धा तास मुरत ठेवूया. त्यावर मसाला तयार करूया आपण. एक वाटी शेंगदाणे, मिरच्या घ्यायच्या, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ते त्यानुसार. थोडंसं खोबरं, एक चम्मच जिरं, थोडंसं जिरं, थोडेसे धने, सॉरी 3-4 लवंगा, तीळ आणि लसूण. आता हे आपण गरम करून घेऊया. आधी शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे वाहून घेतले की असे कुरकुरीत राहतात वाटून, पण चवीला पण छान लागतात वांगी. शेंगदाणे भाजून झालेलं आहे, थोडंसं तेल टाकूया तव्यामध्ये. हा मसाला घेतलेला आपण तो परतायचा आहे त्यात. गॅस बंद करूया. असंही भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया. थंड झाल्यावर घ्यायचं आहे काढून. हे वाटून झालं की मग शेंगदाणे त्यात टाकायचे. शेंगदाण्याला तेलकट पण असल्यामुळे पटकन वाटून होत नाही. चवीनुसार मीठ टाकूया त्यात. थोडीशी हळद. आता हे वाटून घेऊया. अर्धा तास झालेला आहे, आपले वांगे मुरले असतील अर्धा तास. हा मसाला पण करून झालेला आहे. आता हा यात वांग्यात भरून घेऊया. असं भरायचं एकदम. पूर्ण पॅक करायचं आहे. अशा प्रकारे आपले वांगी भरून झालेला आहे मसाला. आता आपण हे तेलात सोडूया.
तर आपण बघूया वांगे शिजलेत का। वांगे शिजलेले आहेत तर हे आपण काढून घेऊया। फक्त वांगे काढून घ्यायचे आहे। तर हे जे तेल शिल्लक आहे आपला राहिलेला मसाला आहे भाजून घ्यायचा। अरे एवढा राहिला होता, मंदाचेवर भाजायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवून टाकूया त्याच्यात। आता यातलं भाजून झालेलं आहे, हे वांगे ह्यात परत ॲड करूया। पाच मिनटं ठेवे ह्याला, असं 5 मिनटं मग होतील आपले। आपले झालं असेल तयार झाले आहेत आपले भरलेले वांगे। तर आपण हे काढून घेऊया एका बाउलमध्ये। तयार झाली आपली भरलेली वांगी, अशी थोडी कोशिंबीर फेरायची। तुम्ही करून पहा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।